నాటుసారని దొంగతనంగా రవాణా చేస్తుండగా ఇరుగురిని పోలీసు వారు అరెస్టు చేశారు. రమేష్ రామదాస్ రాఠోడ్, అనిల్ ప్రతాప్ సింగ్ పవార్ దోఘి రాహణార मुळेगाव तांडा असे अटक करण्यात आलेले आरोपींची नावे आहेत. या दोघांना शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता गोंधळी वस्ती भागात अटक करण्यात आली. या कारवाईबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी अधिक माहिती दिली. माननीय पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे सरांनी अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी सक्त आदेश दिलेले आहेत. तसेच पोलीस उपायुक्त श्री बांगर सरांना पण आदेश दिलेले आहेत. आणि मुळेगाव तांड्यातून हातपट्टीची वाहतूक सोलापूर शहराकडे येते आणि त्यासाठी खास माननीय पोलीस आयुक्तांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि जोडबाई पोलीस स्टेशनला सक्त आदेश दिले की तिकडून चोरटी वाहतूक शहरामध्ये येऊ देऊ नका. त्यानुसार आम्ही दररोज आमच्या वेळा बदलून आम्ही त्या वाहतुकीच्या रस्त्यावर आमचं पंडीबी पथक थांबवतो. आज रोजी पहाटे हे पथक गेलं असता त्यांना गोंधळी वस्तीचं सकाळी पहाटे 5 जाऊन बसले होते. ते 7:30 दरम्यान तिथे एक मोटरसायकल व 3 ट्युबा हातबट्टी दारून भरलेल्या घेऊन येताना 2 इसम दिसले. त्यांनी पाठलाग केला आणि त्या डीबी पथकाने त्यांना पकडलं. त्यांच्याकडे जवळपास 7,200 रुपयाची 240 लिटर हातबट्टी दारू मिळाली, एक मोटरसायकल मिळाली. असे दोन्ही मोटरसायकल दारूची किंमत जवळपास 27,200 रुपयाची जप्त करण्यात आली. या दोन्ही आरोपी हे मुळेगाव तांडा येथील राहणारे असून त्यांची नावं रमेश रामदास राठोड आणि अनिल प्रताप सिंग पवार असे आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 कमलाकर ताकवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड, बोराटे, फुटाणे, गायकवाड, शिंदे, जमादार, कांबळे, देंडे, कामूर्ती, सय्यद, गुजरे आणि दराडे यांनी केली.